सुदैवानी बरेच आधुनिक वैज्ञानिक आहेत जे मानवी मेंदू एका वेळी दोन गोष्टी करायला सक्षम नाही असं म्हणतात. पण त्यांचे हे निष्कर्ष साफ चुकीचे आहेत. मीच याचं एक जिवंत उदाहरण आहे. माझ्या मनात एकाच वेळी 12-14 वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या असतातच. बुद्धी हा बुद्धिमत्तेचा केवळ वरचा एक पैलू आहे. ते एक वरचं आवरण आहे बुद्धिमत्तेच्या प्रचंड प्रमाणात जे आपलं व्यक्तित्व घडवतं. या ग्रहावरील जीवनाची उत्क्रांती जर आपण पाहिली तर मनुष्य या जगावर अधिराज्य का गाजवतोय? जरी शारीरिकदृष्ट्या आपण पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा कमकुवत असलो तरी, आणि याचं साधं कारण म्हणजे काही ना काही प्रकारे आपण इतरांपेक्षा अधिक सक्षम बनलोय. तर मानव वाचण्याची सक्षमता म्हणजे ही मोठ्या प्रमाणात कमी होते जेव्हा स्मृती काय आहे, कल्पनाशक्ती काय आहे, झोप काय आहे, जागृतावस्था काय आहे यांच्यातला फरक अस्पष्ट धूसर बनतो. देयर आर 5 मेजर. मानवी मनाच्या ग्रहण क्षमतेची 5 प्रमुख स्थानं आहेत. ही आहेत स्मृती केंद्र, कल्पनाशक्तीची केंद्र, योग्य आकलन शक्तीची केंद्र, विकृतीची केंद्र आणि झोपेची केंद्र आहेत. जर तुम्ही पारंपरिक योग साधना केली तर तुमच्या अनुभवात हे 5 पैलू स्पष्टपणे वेगळे असतील. ते जर वेगळे नसतील तर तुमच्या बाबतीत असं होईल, जेव्हा तुम्हाला काही आठवायचं असेल तुमची कल्पना तुमच्या स्मरणशक्तीला गोंधळात टाकते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची कल्पना करायची आहे तेव्हा तुमची स्मृती तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीच्या खऱ्या पैलूंपासून दूर ठेवेल. जेव्हा तुम्हाला झोपायचं असेल तेव्हा तुम्हाला स्वप्न पडतील. तुम्हाला जागा राहायचं असेल तेव्हा तुम्ही झोपी जाल. यामुळे या आयुष्यात अकार्यक्षमता आणि हा सगळा गोंधळ निर्माण होतो. मी काही तुम्ही व्यवसायात, ऑफिसमध्ये किंवा इतर कुठे किती कार्यक्षम आहात याबद्दल बोलत नाही आहे. त्या बाबतीत सुद्धा हे लागू आहेच. तिथं सुद्धा हे तुम्हाला प्रभावित करू शकतं. पण त्याहीपेक्षा जीवनाची अकार्यक्षमता, मी जेव्हा जीवनाची अकार्यक्षमता म्हणतो तेव्हा हे जीवन त्या उत्स्फूर्ततेनं आणि उत्साहानं आणि शोधक वृत्तीचं जे जीवन आहे की ते स्वतःचा विविध पैलूंमध्ये शोध घेऊ शकेल ते शक्य होणार नाही. ही शक्यता इतकी कमी झाली आहे कारण लोकांमध्ये जीवनाच्या अनुभवात हा गोंधळ निर्माण झालेला आहे. शास्त्रीय योग या गोष्टींना वेगळं ठेवण्यावर भर देतो. या गोष्टी जर तुम्ही वेगळ्या केल्या तर तुम्ही अशी व्यक्ती होऊ शकाल जिला अवधानी असं म्हणतात. प्राचीन काळात असे खूप लोक होते, आज असे थोडकेच लोक आहेत. त्यातील काहींना अष्टावधानी म्हणतात, म्हणजे त्यांच्याकडे 8 प्रकारच्या 8 क्षमता आहेत. म्हणजे एका क्षणी, एका ठराविक क्षणी ते 8 वेगवेगळ्या क्रिया करू शकतात. जसं की ते एक कविता लिहू शकतात, त्याचवेळी ते एक अतिशय अवघड गणित सोडवू शकतात, त्याचवेळी ते सुवासिक अत्तराचा वास घेऊन ते कोणतं नि कुठलं आहे ते ठरवू शकतात, त्याचवेळी ते बऱ्याच गोष्टींची चव घेऊन त्याबद्दल त्यांना जे काही सांगायचं ते सांगू शकतात, एकाच वेळी ते अशा बऱ्याच गोष्टी करू शकतात. जसं की पंचेंद्रियाशी संबंधित पाहणं, ऐकणं, वास घेणं, चाखणं आणि स्पर्श करणं वगैरे अशा बऱ्याच क्रिया ते एकाच वेळी करू शकतात. अशा 8 प्रकारच्या कृती जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला अष्टावधानी म्हणतात. जर तुम्ही अशा 10 प्रकारच्या कृती करू शकलात तर तुम्हाला दशावधानी म्हणतात. जर तुम्ही 100 प्रकारच्या कृती करू शकत असाल तर तुम्हाला शतावधानी म्हटलं जातं. तुम्ही 1000 प्रकारच्या कृती करू शकत असल्यास तुम्हाला सहस्त्रावधानी म्हणतात. सहस्त्रावधानी फारच दुर्मिळ आहेत. लोक म्हणतात की अगस्त्य मुनी सहस्त्रावधानी होते, म्हणजे याचा अर्थ ते एकाच वेळी 1008 गोष्टी करू शकायचे.
तर हे अवधानी केवळ एक काल्पनिक कथा नाही आहेत. पूर्वी अशा बऱ्याच व्यक्ती होऊन गेल्या आहेत आणि अशा घटना उत्तमरित्या नोंदवून ठेवल्या गेल्या आहेत. आंध्र प्रदेशातील विद्यापती दशावधानी होते. त्यांच्या माध्यमातून आंध्र प्रदेशात दशावधान्यांची एक संपूर्ण संस्कृती विकसित झाली. आजही आंध्र प्रदेशातील खेड्यांमध्ये अष्टावधानी आणि दशावधानी बऱ्याच संख्येने आहेत. सिद्धचंद्र हे शतावधानी होते. सम्राट अकबराच्या दरबारींच्या परीक्षणाखाली त्यांनी 100 प्रकारच्या कृती केल्या आणि त्यासाठी त्यांचा गौरव केला गेला आणि त्यांना शतावधानी ही पदवी दिली गेली, कारण त्यांनी एकाच वेळी 100 कृती केल्या. आणि आधुनिक काळात असे लोक आहेत ज्यांनी 100 वेगवेगळ्या क्रिया केल्या आहेत. जसं रविचंद्र भाई एक गुजराती जैन होते जे शतावधानी आहेत. तिरुकुरल रामकनग सुब्रमण्यम षोडशावधानी होते. याचा अर्थ असा की त्यांनी एकावेळी 16 क्रिया केल्या. या सर्व घटना कागदोपत्री नमूद आहेत, पण असे बाकीचे बरेच जण आहेत जे विशिष्ट जमातींमधले आहेत जे हे करत आलेत. भारतात ही खूप सामान्य गोष्ट असायची की हे लोक गावात येत आणि एक छोटासा मेळावा त्यांच्या भोवती भरवायचे, जिथे 101 लोक जमायचे आणि एकाच वेळी ते बऱ्याच क्रिया करायचे, जे खूप विलक्षण दिसायचं. आणि हे फक्त मानवी स्मृतीची क्षमता दाखवण्यासाठीच केलं जायचं, कारण आपण ज्या व्यक्त स्मृतीबद्दल बोलतोय मानवी स्मृती तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. व्यक्त स्मृती हा फक्त एक वरवरचा पातळ थर आहे. उर्वरित स्मृती जास्त गहन आहे. तुमच्या मनात तुम्ही उमटवू शकणाऱ्या स्मृतींपेक्षा तुमच्या शरीरात लाखोपट जास्त स्मृती आहेत. आज दुर्दैवानी बरेच आधुनिक वैज्ञानिक आहेत जे मानवी मेंदू एकावेळी 2 गोष्टी करायला सक्षम नाही असं म्हणतात. तुम्ही एकावेळी एकच गोष्ट केली तर तुम्ही ती चांगली करू शकता, पण त्यांचे हे निष्कर्ष साफ चुकीचे आहेत. आणि मीच याचं एक जिवंत उदाहरण आहे. माझ्या मनात नेहमीच आणि एकाच वेळी 12-14 वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या असतातच. डू आय लुक डिस्ट्रॅक्टेड, डिस्टर्ब्ड ऑर स्ट्रेस्ड बिकॉज ऑफ दॅट? पण मी असा विचलित, गोंधळलेला किंवा तणावग्रस्त दिसतो का? नाही. त्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. एवढंच नव्हे, तुम्हाला जाणीवपूर्वकपणे याकडे लक्ष द्यावं लागेल असंही नाही आहे. जर एखादी गोष्ट तुम्ही मनात चालू करून सोडून दिलीत तर ती आपोआपच कार्यरत होत राहील. हे मानवी बुद्धिमत्तेचं स्वरूप आहे. तुम्ही इथे बसून तुमची किडनी किंवा लिव्हरचं कार्य करत नाही आहात, किंवा तुमच्या फुफ्फुसाचं कार्य करत नाही आहात. तुम्ही हे नाही करत, पण शरीरातल्या या सर्व गोष्टी एकाच वेळी होत नाही आहेत का? म्हणजे आपल्या आत अशी एक अद्भुत बुद्धिमत्ता आहे जी एकाच वेळी या सर्व गोष्टी करण्यास सक्षम आहे. एवढं आहे की बहुतेक लोक मानवी बुद्धीलाच बुद्धिमत्ता समजतात. बुद्धी हा बुद्धिमत्तेचा केवळ वरचा एक पैलू आहे, ते एक वरचं आवरण आहे. बुद्धिमत्तेच्या प्रचंड प्रमाणात जे आपलं व्यक्तित्व घडवतं, कारण आपण आतून जे घडवलं गेलो आहोत, हे शरीर, हे जीवन निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व बुद्धिमत्ता आपल्यात उपस्थित आहे. ही काही बाहेरून घडणारी गोष्ट नाही, हे आपल्या अस्तित्वाचाच एक अतूट अंग आहे. प्रश्न फक्त त्याचा ठाव कसा घ्यावा एवढंच आहे. जर तुम्हाला एक जिवंत बुद्धिमत्ता हवी असेल तर, एक जिवंत बुद्धिमत्ता म्हणून इथं जगावं असं तुम्हाला वाटत असेल तर, एक गोष्ट तुम्ही करू नये, ती म्हणजे तुम्ही कधीही कशाही बद्दल मतमतांतर निर्माण करू नका. म्हणजे मग तुमची बुद्धिमत्ता नेहमी सक्रिय राहील. तुम्ही प्रत्येक गोष्ट ती जशी आहे तशी पाहू लागता. मत म्हणजे तुम्ही अनुभवण्याची क्षमता सोडली आहे. तुम्ही पूर्वग्रहाने दूषित झाला आहात किंवा भूतकाळाची छाप तुमच्या आजच्या वास्तविकतेवर वरचढ झाली आहे. मत हे असं असतं, पण दुर्दैवानी आम्ही समाज असा बनवलाय जिथे तुम्हाला मत नसेल तर तुम्हाला मूर्ख आणि निर्बुद्ध मानलं जातं, कारण तुमच्याजवळ कोणतंच मत नाही आहे. पण तुम्ही करू शकणारी सगळ्यात स्मार्ट गोष्ट म्हणजे, तुम्ही करू शकणारी सर्वात शहाणपणाची गोष्ट म्हणजे, कोणतंच मत बाळगता कामा नये. प्रत्येक गोष्ट तुम्ही ती जशी आहे तंतोतंत अगदी तशीच पाहायला तयार आहात.